कोल्हापुरातील वडापाव म्हटलं की सर्वात मोठा वडापाव हे कोल्हापूरचं खास वैशिष्ट्य डोळ्यासमोर येतं. मात्र कोल्हापुरातच नाशिकचा उलटा वडापाव देखील खवय यांना खायला मिळतोय. पण जगात भारी कोल्हापूरकर विक्रेत्या महिलेने त्यातही शक्क लढवत आपलं वेगळेपण जपलंय. त्यामुळेच हा उलटा वडापाव टेस्ट करायला नागरिक मोठ्या उत्सुकतेने इथे येत आहेत. इथं आल्यानंतर आज एक आम्हाला नवीन मेनू ट्राय करायला भेटला. तर त्या मेनूचं नाव आहे उलटा वडाचं. तर नाव ऐकल्यानंतर असं वाटलं की बाबा आपण हा ट्राय करायलाच पाहिजे. ट्राय केल्यानंतर असं वाटलं की हा खरंच हे वड्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि याची टेस्ट खूपच बेस्ट वाटली आम्हाला. कोल्हापुरातील रंकाळा परिसरातच संध्यामठजवळ समर्थ वडापाव सेंटर आहे. गेली जवळपास 2 वर्षे या ठिकाणी वडापाव विक्री करत असतानाच हे सेंटर चालवणाऱ्या संभाजी आणि परिणिता पाटील या पतीपत्नीने नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापाव देखील विकायला सुरुवात केली. परिणिता दिवसभर एका खासगी कंपनीत काम करतात, तर त्यांचे पती दिवसभर वडापाव सेंटरसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण करतात. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता परिणिता ऑफिसमधून घरी आल्यानंतर नवरा बायको दोघे मिळून हे वडापाव सेंटर चालवतात. मी दिवसभर जॉब करते, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे. संध्याकाळी 6 नंतर ना आमचा हा छोटासा बिझनेस आहे बॉम्बे वड्याचा, तेव्हा मी सुरू केला आहे. त्यामध्ये आम्ही नवीन आयटम वाढवला आहे, नाशिकचा उलटा वडा. खरं आमची पद्धत वेगळी आहे, जी नाशिकची पद्धत आहे ना ती नाही आहे, आमची पद्धत वेगळी आहे. त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे साहित्य पण आमचं भरपूर आहे, आणि जी त्यांची वरणं लावायची भाजीची पद्धत आहे ती आमची नाही आहे. आम्ही ब्रेडमध्ये कट करून त्यामध्ये भाजी मसाले वगैरे बाकीचं ते करून मग तळून तुम्हाला त्याच्यावर कट मारून पुदिना चटणी परत शेव वगैरे मसाले वगैरे टाकून तुम्हाला ते त्यांचे रेट पण आमच्या इथे कमी आहेत. ॲक्च्युली रेट त्याचे जास्त आहेत, खरं आम्ही कस्टमरला आवडू दे म्हणून सुरुवातीला रेट कमी लावल्यात. हा उकडलेला बटाटो आहे, त्यामध्ये कोथिंबीर घातल्या. हा आता थोडा आम्ही मसाला घालणार. हा खरडा आहे एक प्रकारचा, तर खरड्याची पद्धत आहे ना ती आमची वेगळी आहे. आणि ह्यामध्ये थोडा मसाला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. हे पूर्ण आम्ही स्लॅश करून ना हे जी भाजी तयार करणार, ह्यामध्ये कोथिंबीर वगैरे सगळं घातलेलं आहे. वड्याचा जो चुरा असतो ना तो आम्ही थोडा मिक्स करतो आहे, त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि भाजीची चव पण चांगली लागते. हे आता गोळे असे करून घ्यायचे. कढईमध्ये पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ वगैरे सोडा वगैरे घातले. हे पूर्ण पाणी वगैरे घालून ना पूर्ण असं थोडं मीडियम करायचं. ब्रेड कट करून त्यामध्ये भाजी घालणार, जी आम्ही बनवल्या ना भाजी, ती भाजी घालून त्यामध्ये शेव परत शेंगदाणे परत हा मसाला आम्ही केलेला आणि अजून एक 2 पद्धतीचे मसाले केले, कांदा आणि 2 पद्धतीचे मसाले केले आणि कोथिंबीर ह्यामध्ये घातले. स्टफिंग करून घेऊ ना पूर्ण ते मिटवून ना हे असं ह्याच्यामध्ये पीठमध्ये घालून हे पीठ पातळ केल्यामुळे ते बरोबर सोडता येतो. मुळात बाहेरच्या जिल्ह्यातला पदार्थ असून देखील कोल्हापुरात चवीला उत्तम आणि पोटभर असा हा नाश्ता मिळतोय. त्यात फक्त संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू असणाऱ्या या वडापाव सेंटरवर नवीन पदार्थ टेस्ट करण्यासाठी ग्राहक संध्याकाळच्या वेळेला गर्दी करतायत. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.